चालला करायचंय जरा दुधी. नमस्कार मित्रांनो, आता आपण चाललो, आपण चाललो, आता चालत आपण दाबदाबाकडे. ते पाहा दाबदाबा तुम्ही दिसत असेल, कपिलनारचा दाबदाबा खूपच कठीण घाट आहे. आपण डायरेक्ट दाबदाबाकडे चाललो दादा, गाडीवर आलो आपण. अंदाजे खूपच गर्दी असेल, ते पहा तिकडे दिसत असतील तुम्हाला पोरं वगैरे गेलेले. बरीचशी गर्दी आहे पाऊस पडल्यामुळे. आता मी तर काल आपल्याला वरून जायचं का आपल्याला वरती जायचंय. आता बरीचशी गर्दी, नुसते गाड्याच गाड्या. इंडियन आर्मी अवकाश सुविधा याच चॅनल आहे. नमस्कार मित्र, आणि हे माझ्या 71 चे ओनर. हिथून हो हिथून काय जवळजवळ वरती आलेलो आपण तिथून आलो रस्ता स्टार्टिंग जिथून केलती व्हिडिओची तिथं रस्ता आणखी वर 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 चाललो बघा सगळ्या असे किती सुंदर असं डोंगर आहे इथं सगळा. थोडाफार पाऊस पडल्यामुळे आता सगळीकडे हिरवगार झाले. अजून बऱ्याच वरती गेल्यानंतर धबधब्याच्या जिथून पाणी पडत तिथं चालू आहे. आम्ही आता मंदिर आहे म्हणून स्वामीच मंदिर बघा रस्ता तो असच इथून खालून वाट आहे दर्शन घेण्यासाठी खालून घ्यावं लागत. आपण धबधब्याचा पॉइंट बघण्यासाठी वरतून आलोय. आता छोटी एकदम पाऊल वाटे तिकडून डोंगराच्या कडीकडे घसरला की नीट खाली सगळेजण चालतायत. तेव्हा
खतरनाक व्यू है इधर। मरेस्ट क्या नहीं देखा नहीं मुझे फोटो शूट चालू है सभी कड़च देखो ये मैंने सोन मंदिर से शिखर है जैसा लेकिन ये टास्क लेते हैं अरे बघायला भेटणार आहे सुंदर असा धबधबा वॉटरफॉल ज्याच्या आपण आकृतीने वाढ बघत होतो तिथे खाली मुलं कशी एन्जॉय करतात वरतून पाणी पडत आहे आपण धबधब्याच्या वरती आलेलो इकडून एक वाडा येतो मोठा असं ह्या साईडने एक वाडा आणि ह्या साईडने एक वाडा दोन्ही ह्या पर्वताच्या ह्या साईडने एक बहुतेक इथे एक कशाच तरी मंदिर आहे वाटत आपण बघूया खाली काय अशा ठिकाणी बरेचसे ह्या ठिकाणी बरेचसे पर्यटक आहेत तसे येऊन बसलेले आहेत सध्या पावसाळ्याचं वातावरण असल्यामुळे सगळीकडे पर्यटकांची पर्यटन ठिकाणी सगळीकडे गर्दीच असते कंटिन्यू आणि बीड जिल्ह्यातील ठिकाणी बघा दोघ जण मित्र कंपनी आमची खाली चालली आहे कोणतरी जाऊ हळूहळू त्यांच्या पाठी बघा वायर बहुतेक ह्या वायर खालतून आलेला आहे बहुतेक लाईटीची सोय वाटत होती इकडे हे बघा बघा असं या साईडने एक वडा येतो आणि हे जे मंदिर आहे आपण आले इकडून आला तो रस्ता आपण या डोंगरावर चढत चढत वरती आलो वरती आल्यानंतर अशा दोन्ही साईड एवढे हे मंदिर आहे आणि आमच्या गावाकडले एक मित्र भेटला यांना वरतून दिसतोय तो खाली पाण्यात आहे वाटतो मध्ये त्याला काहीतरी बोलावत आहे की एकदम खतरनाक असं बघा साईडने एक वडा येतो आपण पहिल्यांदा बघितलेलाच आहे सगळे कसे एन्जॉय करताय पोर एवढं मोठं पब्लिक आहे त्यांच्या पेक्षा ठिकाणी रस्ता हे म्हणूनच स्वामीचं मंदिर आहे पिंडीचा आकार दिलेला आहे देवाजी देव महादेवाचं मंदिर महादेवाच्या पिंडीचा आकार दिलेला आहे मारंबे आहेत तिथं वडाच्या नांदुर्गीच्या झाडाच्या आणि पोर त्याला लटकत आहे पाण्यावर आणि हवेमुळे आवाज थोडा थोडा खिडवत असेल आणि आपण आता काही वेळानंतर खाली जाणार धबधब्याच्या खालच्या साईडला आता आपण वरती येतो हे इथं पण एक महादेवाचं छोटस मंदिर आहे समोर आपण जे दोन पाहिजे तिथून समोर बघा मित्रांनो त्या धबधब्यापासून आम्ही आता तिकडून आलो इकडे हे पा आणखीन एक नवीन इकडे वरती कंटिन्यू शिडी तर लयच खतरनाक आहे मोबाईल धरून आपण वरती आलोय ओहो पा छोटे 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 आणखीन एक वॉटरफॉल इकडे वरती अजून एक बंधारा आहे बहुतेक तिकडे धबधबा त्याच्या खाली मंदिर आणि इकडे वरती आल्यानंतर मस्ती टाइम पाण्यात दगड मारता येते एकमेकाला भिजवण्यासाठी
full enjoyment. Asa na tani. Eh, baga, tito mula upay, bautik titik, bandaray. Eh, baga, dusri ala bizo na sa di channel wale. Oh, hoy. Si gang sagi. I want to go there. तुम पानी खाली जाते हैं अंदर में इतना एक तेवा का चीज़ मूल जो भाई तो कहीं तेरी बोलते कि एक बार ना रहा अपन बबू ऐसा हुआ अपन इधर आज और एक दा ये भाई तो रात हुआ थी सालों लगते अपन ये बार हमारा नुस्ती फोटो शूटिंग सांग दे दी कंटिन्यू फोटो गाइड ने साथी ये भाई तो अस हुआ थी सालों लगते तुम्हारा लाइव मोटा वीडियो होता है भाई मार्ग दर्शन कर ले रहा हूँ भाई ना सुनो तू बोल रहा है ना सुधर क्या समझ एक बंदा रहा है, तेरे चपाटे पानी आस लो तेरे भर ले लाइट पूरना, पानी तो पानी पूर्ण सोड़ता है तो वो तेरे क्वाले दी तेरे, तेरे बगल में तो उन्होंने ना लेते, पानी सोड़ने से डी तो वो तेरे क्वाले, तो वो दिशा पर एक गाने लेते, पूर्ण शुभ साले देता, अपन जातो ये आता, ये बंदा है चवर्ती समोर आपो भाई दे पाहू शकता तुम्ही हे झाड इथून रस्ता इथून खाली जातोय आपण आता इथून इथून रस्ता झाडी 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 इथून इतने छुपे रूप जन अपने सोडून वरती आले पहिल्यांदा हा दुसरा ओढा या डोंगराच्या ह्या साइडचा दुसऱ्या साइड ने ती धार या साइड ने येते एक बंदारा अतिशय सुंदर अस दृश्य आहे आणि पूर्ण डोंगर हिरवेगार झालेले आहेत.
काही पाहून झालं नंतर नंतर सगळं वापस परत आता मंदिरामध्ये बरीचशी गर्दी वाटते. सप्ताह चालू आहे. गाडी आहे रिक्षाच्या पलीकडून. बाय बाय शकीलदार.